नमस्कार, मी गीता, गीताज रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज आपण मटकीची भाजी कशी करायची ते पाहूयात। त्यासाठी इथे मोड आलेली मटकी घेतलेली आहे आणि याच्यात थोडेसे वटाण टाकलेले आहेत। त्यासाठी लागणारं साहित्य, इथे दोन टोमॅटो चिरून घेतलेले, एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता आणि इथे 3 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि 3 चमचे खोबऱ्याचा कूट। त्यासाठी मी इथे कुकर तापायला ठेवलेला आहे, त्याच्यात तेल टाकायचं 1 चमचा। तेल तापल्यानंतर त्याच्यात 1 चमचा जिरी मोहरी टाकायची। जिरी मोहरी करताना इथे त्याच्यात कढीपत्ता टाकायचा, थोडंसं हिंग आणि आलं लसूण पेस्ट, ते सगळं मिक्स करून घ्यायचं। त्यात चिरलेला कांदा टाकायचा, कांदा पण छान परतून घ्यायचा। इथे कांदा छान ब्राऊन होईस्तोपर्यंत परतून घ्यायचा। इथे कांद्याचा रंग ब्राऊन झालेला आहे, आता आपण त्याच्यात चिरलेला टोमॅटो टाकूयात। टोमॅटो सुद्धा छान परतून घ्यायचा। इथे आपला टोमॅटो परतून झालेला आहे, त्याच्यात आता आपण 1 चमचा सांबर मसाला टाकूयात, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा बेडगी मसाला, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ। हे छान मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यात शेंगदाण्याचा कूट आणि खोबऱ्याचा कूट टाकून घ्यायचा। सुद्धा नीट मिक्स करून घ्यायचं। हे छान 1 ते 2 मिनटं परतून घ्यायचं। पाणी काढून ह्याच्यातलं आपण पाणी काढून घेऊयात। आता आपण धुतलेली मटकी त्यात टाकणार आहोत। आता ही छान हलवून घ्यायची। इथं आपलं छान हलवून झालेलं आहे, त्याच्यात आपण 1 तांब्या पाणी टाकूयात। ते सगळं मिक्स करून घ्यायचं। इथे मी अजून आणखीन 1/2 तांबे पाणी घालत आहे। इथे अजून पाणी टाकलेलं आहे। इथे आपण आता झाकण ठेवलेलं आहे आणि मध्यम गॅसवर 20 ते 25 मिनटं शिजवून घ्यायचं। आपले 20 ते 25 मिनटं झालेले आहे, तुम्ही पाहू शकता। आता आपण चेक करूयात आपली मटकी शिजली आहे की नाही। इथे छान शिजली आहे। आता आपण गॅस बंद करूयात। इथे आपली मटकी रेडी आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।